जय भी मित्रांनो, मी भूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रेरित होऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबतच सामाजिक कार्याला वाहून घेतले होते। ते भारतातील पहिले असे व्यक्ती होते ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान अशा पत्रकारितेवर PhD केली होती। त्यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कारापैकी एक पद्मश्री अवॉर्डने पुरस्कारित करण्यात आले होते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतपूर्वी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबत दिले बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका। आणि तुम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती होईल यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विश्वास होता। ते एक निष्ठावान संपादक आणि महान लेखक होते। ते चळवळीत वर्तमानपत्र खूप महत्त्वाचे मानित। ते म्हणतात, कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते। ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल त्याची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते। यामुळे त्यांनी आपल्या चळवळीत 5 वर्तमानपत्रे वापरली। 31 जानेवारी 1920 रोजी बाबासाहेबांनी अस्पृश्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुकनायक हे पहिले पाक्षिक सुरू केले। यासाठी त्यांना छत्रपती शाहू महाराजांनी मदत केली होती। इसवी सन 1924 मध्ये त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले। 3 एप्रिल 1924 मध्ये बहिष्कृत पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 29 जून 1928 रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले। हे समाज समता संघाचे वृत्तपत्र होते। 24 फेब्रुवारी 1930 रोजी त्यांनी जनता, तर 4 फेब्रुवारी 1956 मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले। इसवी सन 1944 मध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी आम्ही शासन करते जमात बांधणार या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेखलेला होता। त्यांचे लेख झुंजार, क्रांतिकारी आणि प्रभावी परिवर्तनवादी होते। तर मित्रांनो, गंगाधर पानतावणे यांनी 1987 साली भारतात पहिल्यांदा बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर PhD साठी शोध प्रबंध लिहिला। त्यांनी त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे की या मुकनायकाने बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले। डॉक्टर गंगाधर विठोबाजी पानतावणे हे मराठीतील लेखक, संशोधक, समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत होते। ते पहिले विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। ते वैचारिक साहित्याचे एक निर्माते व अस्मितादर्श चळवळीचे जनक होते। त्यांनी अनेक कवी लेखकांच्या पुस्तकांना विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत। पानतावणे यांच्या या कार्यामुळेच 26 जानेवारी 2018 रोजी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला व 20 मार्च रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत दिले बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका। चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।